राज्य सरकारचं काही चुकलं नाही, कायदा ज्या वेळेस झाला त्याच्या आधी एकमताने ठराव झालेला होता महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये, सर्वच राजकीय पक्षांनी एकमुखाने पाठिंबा दिलेला होता, त्याच्याबद्दल हायकोर्टामध्ये देखील ते मान्य करण्यात आलं, ज्यावेळेस केंद्रा भारत सरकार म्हणजे सुप्रीम कोर्टामध्ये अपील करण्यात आलं, काही जण गेले तिथं तारखा पडल्या, त्यावेळेस फडणवीस साहेबांचं सरकार असताना जे वकील होते ती जशीच्या तशी टीम ठेवलेली होती, उलट ॲडिशनलचे काही वकील लोक तिथं जास्तचे दिलेले होते। आपण जर नीट निकाल वाचला तर त्या निकालामध्ये त्यांनी पाठीमागच्या काळामध्ये तामिळनाडूनी आरक्षण 50% वर दिलं किंवा इतर राज्यांनी दिलं त्याला कुठेही धक्का लागलेला नाही, त्याच्यामुळं त्याला कुठेही धक्का न लावता त्यांनी एवढा फक्त निर्णय की अशा प्रकारचा निर्णय घेण्याचा ह्यांना अधिकार नव्हता असं त्यांनी सांगितलं। पण त्यांनी एक हेही सांगितलं की बाबा लोकसभा भारत सरकार किंवा राष्ट्रपती ह्याबद्दलचा निर्णय घेऊ शकतात, त्याच्याबद्दल स्वतः राज्याच्या प्रमुखांनी मधी एक जनतेला आव्हान करत असताना सांगितलं की आपण हे कुठल्याही परिस्थितीमध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे अशाच प्रकारची महाविकास आघाडीची पण भूमिका आहे। आता काही जण एक वेगळं राजकारण करून किंवा आमचं सरकार असताना त्या वेळेस हा निर्णय इथं ग्राह्य धरण्यात आला परंतु आता यांनी दुर्लक्ष केलं असं काहीतरी चुकीच्या बातम्या पसरवल्या जात आहेत, वास्तविक त्याला काही अर्थ नाही आहे। त्याच्यामध्ये सगळ्यांनी सर्वतोपरी लक्ष घातलं आणि फक्त सरकार नाही इतर पण संघटनांना त्यांची बाजू तिथं मांडण्याचा आणि तिथं वकील देण्याचा अधिकार होता, त्याच्यावर सगळ्यांनी आपल्या आपल्या परीनं प्रयत्न केला, परंतु शेवटी सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे, हा निकाल धक्का देणारा आहे अशा पद्धतीचा निकाल आला। पण राज्य सरकार या वर्गाला इतर वर्गावर कुठेही अन्याय न होऊन देता आरक्षण मिळवून देण्याच्या करता कटिबद्ध आहे, त्यामध्ये वेळ पडली तर पुढच्या अधिवेशनामध्ये किंवा एखादं एक दिवसाचंही अधिवेशन बोलवायची गरज असेल तर एक दिवसाचं अधिवेशन, नाहीतर जुलैमध्ये अधिवेशन होणार आहे त्या अधिवेशनामध्ये कशा प्रकारचा ठराव करून जसं भारत सरकारनी 370वं कलम हे रद्द त्या ठिकाणी केलं अशा प्रकारे पार्लमेंटला तर कायदे करण्याचा अधिकार आहेच, त्याबद्दल आम्ही एकमताने इकडनं शिफारस त्या बाबतीमध्ये करू, वेळ पडली तर मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली हे करोनाचं सगळं सावट कमी झाल्यानंतर सगळ्या विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष ह्या सगळ्यांनाच विश्वासामध्ये घेऊन पंतप्रधानांना पण शिष्टमंडळ नेण्याची मानसिकता महाविकास आघाडीने ठेवलेली।